वाहणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी पार करता करता होणाऱ्या क्लेशांना यशाची किनार असते. त्यातून आत्मविश्वासाची धार परसते, दिशा सापडते, घटनांची उजळणी अनुभूती देते. ऐकूया CL अर्थातच चारुदत्त लक्ष्मण कुलकर्णी यांच्या अनुभूती या पुस्तकाचं अभिवाचन. आपण भलं आणि आपलं काम भलं ह्या तंत्रात नेहमीच्या मित्रमंडळींचे संपर्क विरळ झाले होते. रोजच्या भेटी आता कधीतरी होत. सरकारी व्यक्तींचा संपर्क झालाच तर फक्त कामानिमित्ताने होई. सर्वसाधारणपणे अधिकारामुळे मुजोरी अंगात भिनलेल्या अशा व्यक्तिमत्वांशी माझा संबंध कामापुरता आणि रोखठोक असे. तरीही काही प्रसंग अविस्मरणीय आहेत. मी 9वीत असताना एका पोलिसाने आम्हाला डबल शीट पकडलं. कायद्याची भाषा आणि शिरस्ता यांचा पाढा वाचून दाखवला. त्यावेळी पॉकेट मनीची पद्धत निदान आमच्याकडे तरी नव्हती. कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे होऊ शकणारा दंड घरच्या शिस्तीमुळे तसाही परवडणारा नव्हता. आम्ही केविलवाणे झालो. पोलिसाने दया दाखवून संध्याकाळी पोलीस स्टेशनवर चहापाणी घेऊन या असं सांगून तात्पुरतं सोडून दिलं. आमची खरी समस्या पैशांची होती. लाच देण्याची मानसिकता नव्हती, घरी सांगण्याची हिंमत नव्हती आणि यथायोग्य इतर उपाय शोधण्याची क्षमता नव्हती. दिवसभरात मी आणि माझ्या डबल सीट मित्राने घरात बारीक लक्ष ठेवून काही पैसे हस्तगत केले. म्हणजे काय, कुणाच्या सहज लक्षात न येण्याजोगी स्वतःच्याच घरात चोरी केली. संध्याकाळी इमाने इतबारे पोलीस स्टेशनवर गेलो. सकाळी उगाचच न घाबरल्याचा आव आणून त्या पोलिसाचा बक्कल नंबर आणि नाव विचारलं होतं. 15-1 मिनिटं वाट पाहिल्यावर स्वारी एकाबरोबर बोलताना दिसली. आम्ही अपराध्यासारखे त्याच्या समोर जाऊन उभे राहिलो. अरे खरंच आलात की, ह्या उद्गारांनी आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि उगाच आलो असं आम्हाला वाटलं. त्या भाबड्या वयात घर आणि शाळेत होत असलेल्या वचनबद्धतेच्या संस्कारांमुळे येतो असं सांगून न जाण्याचा बंडखोर विचार मनात आला नसावा आमच्या बहुधा. खरं तर त्या पोलिसाने आमचं नाव विचारण्यापलीकडे इतर कुठल्याच बाबीची नोंद घेतलेली नव्हती. आम्ही नसतो गेलो तरी तो आम्हाला तसा शोधू शकला नसता. तरीही शाळेतून तो माहिती घेऊ शकेल असं पण आम्हाला वाटलं. थोडक्यात त्याच्या दृष्टीने आम्ही केलेला गुन्हा किती महत्त्वाचा होता याचा आम्हाला अजिबात अंदाज नव्हता. मात्र त्याच्या त्या प्रतीक्षित क्रियेने आम्ही थोडेसे आवाक झालो. काय आणलं का चहापाणी या वाक्यानंतर किती असा आमच्या चेहऱ्यावरचा उमटलेला प्रश्न त्याने वाचला असावा. द्या 5 रुपये तो म्हणाला. आमच्या खट्टू माना खाली झाल्या. त्याला घाई होती जायची. द्या काय असेल ते लवकर असं म्हणून त्याने पुढे केलेल्या हातावर ओशाळलेल्या नजरेने माझे 10 पैसे आणि मित्राचे 15 पैसे असे 4 आणे आम्ही ठेवले. आम्हाला काही संवेदना होण्याच्या आत तो ठीक आहे म्हणून निघूनही गेला. 11वी मॅट्रिकनंतर उच्च शिक्षणासाठी मी बाहेरगावी होतो. फक्त दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत येणं व्हायचं. तेव्हा एकदा त्या पोलिसाला मी रिक्षा चालवताना पाहिलं होतं. त्याची वर्दी उतरलेली होती. अशाच काहीतरी लाचलुचपत प्रकरणात अडकला असणार, कुणास ठोक. कालपरत्वे मी इंजिनियर झालो. किर्लोस्कर ट्रॅक्टर कंपनीत नोकरीला लागलो. अधूनमधून बढत्या घेत 8 वर्षांनी एका जबाबदार उच्च पदावर विराजमान झालो. संपूर्ण ट्रॅक्टरचं भारतीयकरण करण्यात माझा मोठा सहभाग असल्यामुळे आणि माझ्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या अनुभवामुळे आमचे सप्लायर्स किंवा इतर कोणी अधिकारी मला भेटायला येत असत. ते जेवणाच्या वेळेत आले तर रिवाजाप्रमाणे त्यांची जेवायची व्यवस्था आमच्यासोबत आम्ही कॅन्टीनमध्ये करत असो. एक दिवस असाच एका सहकाऱ्याबरोबर मी कॅन्टीनमध्ये आलो. कॅन्टीन कंपनीच्या आवारात मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार्किंग एरियाच्या शेजारी होतं. तिथे पोहोचल्यावर सप्लायरच्या लक्षात आलं की त्याने रिक्षा थांबवलेली आहे. त्या रिक्षावाल्याचीही भोजन व्यवस्था करायला हवी असं त्याने मला विनंती केल्यावरून मी त्याचीही व्यवस्था केली आणि त्याला बोलावून घेतलं. समोर आलेला रिक्षा ड्रायव्हर तोच पोलीस होता. मी हसून म्हणालो, या शौचे बक्कल नंबर 2026. त्याने क्षणात पाय आपटून मला कडक सॅल्यूट केला. इतक्या वर्षात तो ते विसरला नव्हता.
त्यांना मला ओळखायचं कारण नव्हतं. मिसरूड न फुटलेल्या इयत्ता 9वीतल्या मी आणि 15 वर्षांनंतर तब्येतीने आणि ओठावरच्या झुपकेदार मिशांमुळे एखादा पोलीस किंवा लष्करी अधिकारी वाटणारा मी हा पूर्णतः वेगळा होतो. अटेन्शनमध्ये त्याने सहज विचारलं, सर कुठल्या सेशनला होतात आपण? मी त्याचा अधिक संकोच न करता म्हटलं, जेवून घ्या शांतपणे, आपण नंतर बोलू, आणि निघून गेलो. आमची आणि त्याची जेवणाची जागा वेगळी होती. नंतर पुन्हा भेटण्याचा प्रश्नच आला नाही. आमच्या नाटकाच्या तालमी रात्री उशिरापर्यंत चालायच्या तेव्हा रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांची गाडी कायम आम्हाला अडवायची आणि चौकशी करायची. सरावानं आता त्यातले काही ओळखीचे झाले होते. त्यात माझा कॉलेजमधला माझ्यासोबत इंजिनिअरिंगला असलेला मित्र आता सिनियर इन्स्पेक्टर म्हणून आला होता. त्याच्यामुळे तर आता आमची डिपार्टमेंटशी मैत्री जुळली होती. पोलिसांच्या मदतीसाठी मराठी चित्रपट रजनीच्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या कार्यक्रमाच्या तिकिटांवर त्याच्या उच्चतम अधिकाऱ्याची सही शिल्लक होती. सही उपलब्ध व्हायला उशीर झाला होता. तिचे रबरी शिक्के बनवून ते तिकिटांवर मारल्याशिवाय विक्री अधिकृत होणार नव्हती. सकाळी तिकीट विक्रीचा मुहूर्त करायचा होता. रात्रीतून रबरी शिक्का बनवणं भाग होतं. त्यातही अतिमहत्वाची बाब अशी होती की ती सही इतर कोणाच्या हाती चुकूनही राहू नये याची दक्षता घेणं क्रमप्राप्त होतं. म्हणजे ज्याच्या ताब्यात ती मूळ सही होती त्याच्या समक्ष हे सर्व होण्याला पर्याय नव्हता. आमच्या मित्राने मला पकडलं. मी माझ्या ब्लॉकमेकर मित्राला, कारण सहीचा रबरी शिक्का बनवण्यासाठी त्याच्या प्रिंटिंगसाठी लागतो तसा ब्लॉक करावा लागतो. त्या ब्लॉकवर प्लॅस्टर ऑफ पॅरिस टाकून त्याचा साचा होतो आणि त्या साच्यात रबर टाकून रबरी शिक्का होतो. ते रबर मग लाकडी ठप्प्याला चिकटवलं जातं. ब्लॉकमेकर मित्राने रात्री 1 वाजता त्याचा वर्कशॉप उघडून निगेटिव्ह पॉझिटिव्ह करून जस्ताच्या प्लेटवर ती एक्सपोज करून ॲसिड इचिंग करून ब्लॉक तयार करून दिला. ही प्रक्रिया होईपर्यंत आम्ही आमच्या रबरी शिक्के बनवणाऱ्या मित्राच्या घरी जाऊन त्याला घेऊन आलो. रात्री, खरं म्हणजे सकाळीच म्हणायला पाहिजे, सकाळी 3 वाजता त्याने काम सुरू करून सकाळी 6 वाजता शिक्के करून दिले. पोलिसांनी जनतेसाठी राबणं हे नित्याचंच आहे, पण पोलिसांच्या अडचणीच्या वेळी जनतेनं असं मदतीला धावणं हे इथे थोडंसं वेगळं होतं. अशाच वृद्धिंगत संबंधातून डिपार्टमेंटच्या ट्रेनिंग कोर्ससाठी आमच्या नाटक मंडळींनी पोलीस अधिकारी कसा असावा आणि कसा नसावा अशी चित्रफित करून दिली. या निमित्ताने सर्व पोलीस अधिकारी, त्यांचं नियंत्रण कक्ष, त्यांच्या प्रोसिजर्स आमच्या ओळखीच्या झाल्या. सर्व चर्चा रात्रीच व्हायच्या. त्यावेळी वर्दीमागचा अंतःकरणात जिव्हाळा जोपासणारा माणूस आम्ही पाहिला. स्वतःच्या गृहस्थीपलीकडे जनतेचा संसार अबाधित ठेवण्यासाठी राबणारा रक्षक पाहिला. अखंड गुन्हेगारांच्या वेढ्यात राहून सुसंस्कृत माणसांशी संपर्क शोधण्याची आस बाळगणारा चातक पाहिला. एक दिवस रात्री पोलीस स्टेशनच्या दारात आम्ही आणि त्या स्टेशनचे अधिकारी बोलत उभे होते. तेवढ्यात काही हवालदार एका गुन्हेगाराला घेऊन आले. त्याच्या तिथल्या प्रवेशापासून लॉकअपपर्यंत उपस्थित प्रत्येक अधिकाऱ्याने त्याला चपराक मारली. आम्ही शहरलो. तिथल्या सिनियर इन्स्पेक्टरच्या ही गोष्ट लक्षात आली. मी काही बोलायच्या आत तो म्हणाला, सर असं आहे आमचं रुटीन, पहा तुमच्यासारखी लोकं भेटली की माणसात आल्यासारखं वाटतं. श्रोते हो, व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमात अनुभूती या पुस्तक वाचनाच्या शेवटच्या भागात आपण लेखकाचा वर्दीचा अनुभव ऐकलात. पोलिसी वर्दीचे काही चांगले तर काही वाईट अनुभव हे येतच असतात, आणि ह्या दोन्हीही प्रकारचे अनुभव लेखकाला आले. आणि वर्दी या अनुभूतीतून हा अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केला. वर्दीचा आधार घेऊन लुटणारा आणि वर्दीचाच आधार घेऊन स्वतःच्या गृहस्थीपलीकडे जनतेचा संसार अबाधित ठेवणारा रक्षक, हे वर्दीतल्या पोलिसाचं व्यक्तिपरत्वे असणारे गुण अवगुण लेखकानं अनुभवले. आणि त्याचबरोबर जनतेसाठी झटणारा पोलीस आणि पोलिसाच्या मदतीसाठी मराठी चित्रपट रजनीच्या कार्यक्रमाचं आयोजन करून प्रतिसाद देणारी जनता जणू कृतज्ञता व्यक्त करणारी वाटते. कायम गुन्हेगारांच्या सहवासात आपलं कर्तव्य बजावणारा पोलीस नेहमीच सुजाण आणि सुज्ञ व्यक्तींच्या सहवासाला आसुसलेला असतो, हे त्याच्यातलं शुद्ध सत्व देखील लेखकानं अनुभवलं. अनुभूती
ऐकायला विसरू नका रेडिओ जयंतवर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी।